सातपूर भीमजन्म महोत्सव समिती 2024 यांच्या वतीनं पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुधवारी 3 एप्रिल रोजी शहरातील स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक परिसरात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष माजी सभापती प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक साजन बेंद्रे आणि विशाल यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तरुणाईने भीमगीतांच्या तालावर ठेका धरला. या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्हा नेते नाशिक महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष माजी सभापती प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, माजी नगरसेवक दीक्षा लोंढे, माजी नगरसेविका उषा शेळके, वदंत आर्यनग, वदंत सुगंध, वदंत थेरव, तसेच यावेळी भीमजन्म महोत्सव समितीचे 2024 जयंती अध्यक्ष ज्वालाप्रसाद यांच्या वतीनं भूषण लोंढे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच मान्यवरांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आला. हा पवित्र रमजान महिना आहे. आपण रोजेदारी जरी केली असेल त्या लोकांचा सुद्धा आपल्याला अल्लाह ताला त्यांना पण त्यांच्या कमाईला बरकत देव, ताकद देव, हिंमत देव, अशीच ताकद तुम्हाला मिळो, आम्हाला मिळो. तारखेप्रमाणे शिवजयंती आपण साजरी केली. एका बाजूला आंबेडकर जयंती महोत्सव साजरी होत आहे, एका बाजूला मोहरम साजरा होत आहे, एका बाजूला असं करीत असताना 14 एप्रिलला जाहीरपणे सांगतो निवडणुका आलो आपल्या सातत्या आहेत, परंतु तुमची अपेक्षा होती की पहिली सुरुवात आपण साजर अशा साबी ठेवायची आहे. कारण शिंदेशाही बाणा, शिंदेशाही बाणा आपण आयोजित केलाय, घोषित करायचं नव्हतं, पण शिंदेशाही बाणा पाहिजे ना. यावेळी प्रकाश लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी अर्जुन पगारे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, नंदिनी जाधव, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, संतोष गायकवाड, धीरज शेवते, बंटी दागोल, शंभू बागोल, निलेश बंदुरे, बाळा पाठक, समाधान जगताप, अमर काळे, किशोर मुंदडा, विजय बंदुरे, बबलू शेजवळ, पद्मराज काळे, देवा जाधव, पोपट जेजुरीकर, जयेश साबळे, जीवन रायते, अनिल गडाक, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, गोकुळ नागरे, विकी गायकवाड, विकी लोंढे, तसेच सातपूर पंचक्रोशीतील आणि नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दानशूर भूषण लोंढे यांना अभिष्टचिंतन निमित्त शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.